मराठी पानमळेवाडी येथील एका राहत्या घरामध्ये घोणस जातीचा सर्प व त्याची 20 पिल्ले आढळल्याने एकच खळबळ उडालेली आहे. सातारा येथील पानमळेवाडी गावातील संदीप माळी यांच्या राहत्या घरातील 3.5 फूट लांबीचा विषारी घोणस साप व त्याची तब्बल 20 पिल्ले आढळून आली. संदीप माळी यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या, त्यांना एक सापाचं पिल्लू दिसलं. संदीप माळी यांनी लगेचच सर्पमित्र पवन राठोड यांना फोन करून बोलावून घेतले. पवन राठोड, सुमित वाघ व त्यांचे सहकारी तेथे पोहोचले व त्यांनी त्या पिल्लाला पकडले. त्यांना या ठिकाणी अजून सापाची पिल्लं व साप असण्याची शक्यता जाणवली. त्यांनी घरातील सर्व ठिकाणी शोधाशोध सुरू केली, त्यावेळी एक एक पिल्लू त्यांना सापडले. यासाठी त्यांना घरातील एक भिंत व फरशा काढाव्या लागल्या. यातच त्यांना 3.5 फूट लांबीचा विषारी घुणस सर्प सापडला. पवन राठोड, सुमित वाघ, शैलेश देशमुख व अतिश कोळी या टीमने ही कामगिरी केली.